भाजप शंकराचार्यांना वेड्यात काढते असं वक्तव्य आता जितेंद्र आव्हाड यांनी केलंय. वास्तू अपूर्ण आहे आणि अपूर्ण असताना प्राणप्रतिष्ठा करत आहेत असं सुद्धा आव्हाड म्हणतायत. तर राम बहुजनांचा होता असं वक्तव्य आव्हाडांनी केलंय. मटण खाणाऱ्याला शेण खाल्लं म्हणत असाल तर देशामधील 80% लोक शेणच खातात असं सुद्धा आव्हाड यांनी म्हटलंय. निवडणुकीच्या अगोदर रामाच्या नावाने वातावरण करून त्याचं मतदानामध्ये परिवर्तन करणं याच ध्येयातनं त्यांनी ती ही तारीख निवडली. ह्या तारखेचा आणि रामाचा काही संबंध आहे का? रामनवमी आहे, रामाचा काही वेगळा दिवस आहे? मंदिराची मालकी असते ती कोणाची? राम मंदिर सगळ्यांचंच आहे, राम सगळ्यांचंच आहे, तुमचा आहे, आमचा आहे. आमचाच आहे असं म्हणणं चुकीचं आहे. ओबीसी आहे की कसं? आधीच म्हणतो की राम बहुजन आहे, क्षत्रिय आहे. क्षत्रिय नसेल तर त्यांनी पुढे येऊन सांगावं तर क्षत्रिय नाही आहे म्हणून सांगावं ना, क्षत्रिय नाही आहे राम. बहुजन आहोत मी तेव्हा बोललो की मी मटण खातो. मी रामाच्या वक्तव्याबद्दल खेदही व्यक्त केला. त्याच्यानंतर मी त्याच्यावर आजपर्यंत काही बोललोही नाही. जर मटण खाणाऱ्या माणसाला तुम्ही शेण खातो असं म्हणणार असाल तर या देशातले 80% लोक शेणच खातात. तुमच्यातले अनेक जण मटण खातात म्हणजे शेण खातात, त्यांच्यातले अनेक जण मटण खातात म्हणजे शेणच खातात. शेण आणि मटण असं जर तुम्ही बोलणार असाल तर आणि कधी कधी तुम्हीही खाता. तर श्रीराम बहुजनांचा नेता होता असं सुद्धा वक्तव्य जितेंद्र आव्हाड यांनी केलेलं आहे. भाजप शंकराचार्यांना वेड्यात काढतंय असं सुद्धा ते म्हणत आहेत. वास्तू अपूर्ण असताना प्राणप्रतिष्ठा करत आहेत असं सुद्धा वक्तव्य जितेंद्र आव्हाड यांनी केलंय.